Hello friends, today we'll learn about the inscribing. Now open the page number 65 in your textbook and see the inscribe angle. What is meant by the inscribe angle? So we can discuss about that inscribe angle by using the figure number 3.42. In figure number 3.42, C is the center of circle. Is the center of circle, and the vertex D of angle PDQ lie on the circle. The arc of angle PDQ intersect the circle at the point A and B. Such angle is called as angle inscribed in the circle. This is the angle inscribed in the circle or in the arc, angle inscribed in the arc. In figure 3.42, angle ADB is inscribed in the angle in the arc ADB. So you can learn about the inscribe angle. It is the vertex of all vertex of that angle is on the circle. Now turn the page number 66 and we have to go for the intercepted arc. In the intercepted arc, what is meant by the intercepted arc? There will be the sum of the figure are given. Figure number 3.43 पाहायची आहे, त्याच्यामधील साई फिगरचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. काय दिसतंय आपल्याला? इन ईच फिगर द आर्क of a circle that lies in the interior of angle ABC is an arc intercepted by the angle ABC. आता याच्यामधील सर्व जे अँगल्स दिलेले आहेत ते अँगल सर्कलच्या इंटेरियरमध्ये दिसतात आणि त्याचा आर्क आणि अँगल इंटरसेप्टेड आर्क अँगल कोणता दिसतो? ए बी सी. आता इंटरसेप्टेड अँगल ए बी सी दिसतो. The point of intersection of circle and the angle are the end point of that intercepted arc. A side of angle has two common to contain an end points of the arc. हे सर्व आपल्याला दिसून येत आहे. तर याच्यावरून आपण काय सांगू शकतो? इन फिगर नंबर 3.3 मध्ये फिगर नंबर 1, 2 आणि 3 only one arc is intercepted by that angle. फक्त एकच आर्क हा इंटरसेप्टेड दिसायला येतोय. अँड इन द फिगर नंबर 4, 5 आणि 6 याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला? दोन आर्क आपल्याला इंटरसेप्टेड झालेले दिसतात. पहिला आर्क इथे आहे, दुसरा आर्क हा आहे. पहिला आर्क हा आणि दुसरा आर्क हा, असे दोन इंटरसेप्टेड आर्क आपल्याला पाहायला दिसतात. अल्सो नोट दॅट ओनली वन साईड ऑफ अँगल टच द सर्कल इन फिगर नंबर 2 अँड 5. 2 आणि 5 मध्ये फक्त एका साईडला काय दिसतं आपल्याला? फक्त एकच अँगल हा सर्कलला टच झालेला दिसतो. बट इन द फिगर नंबर 6 मध्ये पाहायचं आहे, बोथ साईड ऑफ अँगल टच द सर्कल. 2 आणि 5 मध्ये आपल्याला फक्त एकच साईड त्याची सर्कलला टच झालेली दिसतंय, तर परंतु दोन्ही आर्म या फिगर नंबर सिक्समध्ये दोन्ही आर्म आपल्याला टच झालेले दिसून येतात. आता त्याचद्वारे आपल्याला खाली यायचं आहे आणि पाहायची आहे फिगर नंबर 3.44. इन द फिगर 3.44 द आर्क इज नॉट इंटरसेप्ट. आर्क इंटरसेप्ट दिसतो का आपल्याला? नाही. त्याचा जो वर्टेक्स आहे बी हा कॉमन वर्टेक्स जो दिलेला आहे तो सर्कलवर कुठेही दिसत नाही आहे. ठीक आहे. ॲज अ आर्म बी सी डज नॉट कंटेन एनी एंड पॉईंट ऑफ दी आर्क, कुठेही तो कंटेन झालेला नाही. म्हणजेच आपल्याला इंटरसेप्टेड आर्कची जी संकल्पना आहे ज्याला म्हणतो आपण टर्मिनॉलॉजी, ती टर्मिनॉलॉजी इथे प्रूफ होताना आपल्याला दिसतं. Now, we have to go for the inscribed angle theorem.
दिस इज द इम्पॉर्टंट थेरम टू सॉल्व द प्रॉब्लम. काय म्हटलेलं आहे इनस्क्राइब एंगल थेरम? द मेजर ऑफ एन इनस्क्राइब एंगल इज हाफ द मेजर ऑफ आर्क इंटरसेप्टेड बाय इट. आता इथे एक इनस्क्राइब एंगल थेरमसाठी एक फिगर काढलेली आहे आपण. या फिगरमध्ये आपण नॉर्मली सांगायचं असलं मेजर ऑफ इनस्क्राइब एंगल, एंगल बी ए सी इज हाफ, इज हाफ म्हणजे दॅट इज हाफ, बी ए सी इज हाफ ऑफ द मेजर ऑफ आर्क. आर्क कोणता आहे त्याचा इंटरसेप्टेड आर्क कोणता झाला? बी डी सी. हेच आपल्याला प्रूफ करायचं आहे. तर गिवनमध्ये आपल्याला दिलेलं आहे इन द सर्कल विथ सेंटर ओ एंगल बी ए सी इज इन्स्क्राइब एन आर्क बी ए सी. बी ए सी हा इन्स्क्राइब झालेला आर्क आहे. कुणाचा? एंगल बी ए सीचा. आर्क बी डी सी इज इंटरसेप्टेड बाय द एंगल. या एंगलला इंटरसेप्टेड आर्क कोणता तयार झाला? बी डी सी. आता आपल्याला प्रूफ काय करायचं आहे? अँगल ए बी ए सी इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क बी डी सी. तर याच्यासाठी आपण कन्स्ट्रक्शन केलेली आहे. ड्रॉ रे ओ ए. रे ओ ए आपण काढलेली आहे. इट इंटरसेक्ट द सर्कल ॲट ई. ओ ए ही रे काढलेली आहे आणि ती सर्कलला ई या बिंदूमध्ये छेदत आहे. ड्रॉ रेडियस ओ सी. आणि ओ आणि सीपासून एक रेडियस ड्रॉ केलेली आहे. आता जेव्हा ओ ए इट इज ऑल्सो ए रेडियस, ओ सी ऑल्सो ए रेडियस, दॅट मीन्स द इट इज द आयसोसेलेस ट्रँगल विल बी फॉर्म. इफ आयसोसेलेस ट्रँगल विल बी फॉर्म अपोजिट अँगल ऑल्सो कॉन्ग्रुएंट, दॅट मीन्स द अँगल अँगल एक्स इथे आपण केलेला आहे एक्स एक्स. वी हॅव टू गो फॉर द प्रूफ ऑफ इनस्क्राइब अँगल थेरम. आता काय म्हटलेलं आहे? इन ट्रायंगल ए ओ सी साईड ओ ए इज कॉन्ग्रुएंट टू साईड ओ सी, दॅट इज द रेडाय ऑफ सेम सर्कल. आपण पाहिलेलं होतं फिगरमध्ये. त्यानंतर अँगल ओ ए सी इज इक्वल टू ओ सी ए, थेरम ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल. कारण की सांगितलेलं होतं का त्याच्यामुळं ओ ए आणि ओ सी ही रेडियस असेल तर तिथे काय तयार झालेली आहे? एक आयसोसेलेस ट्रायंगल तयार झालेला आहे. म्हणजे त्याचे अपोजिट्स अँगल कसे असतील? कॉन्ग्रुएंट असतील. लेट ओ ए सी इक्वल टू अँगल ओ सी ए इज इक्वल टू एक्स. आपण एक्स घेतलं. देअरफोर ई आपण यू फिगरकडे E O C. आता हा ट्रायंगल घेतला E O C, हा अँगल अँगल E O C इज इक्वल टू अँगल O A C प्लस अँगल O C A. हियर इज द रिझन विल बी एक्सटेरियर अँगल थेरम ऑफ ए ट्रायंगल. मग एक्सटेरियर अँगल असेल तर अशा वेळेस आपण काय करतो? त्या दोघांची बेरीज करतो. दॅट मीन्स दॅट अँगल विल बी 2 डिग्री. दॅट मीन्स द एक्स डिग्री प्लस एक्स डिग्री इक्वल टू ट्वाईस एक्स डिग्री. बट ई ओ सी इज अ सेंट्रल अँगल. त्याच्यामधील ई ओ सी हा कसा आहे? सेंट्रल अँगल आहे. जर सेंट्रल अँगल 2x असेल तर मेजर ऑफ आर्क, त्याने तयार केलेला आर्क जोही असेल, ई ओ सी हा सेंट्रल अँगल आहे, त्याने तयार केलेला आर्क मेजर कसं असणार? सारखंच असणार. दॅट मीन्स द मेजर ऑफ आर्क ई सी इक्वल टू 2x डिग्री. इट इज द डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ आर्क. इक्वेशन नंबर 2 दिलेल. फ्रॉम इक्वेशन 1 and 2, आता 1 and 2 वरून पाहू आपण. 1 काय म्हणतो? ए अँगल ए ओ सी ए ए ओ ए सी इक्वल टू ओ सी ए इक्वल टू एक्स डिग्री असेल आणि मेजर ऑफ आर्क ई सी इक्वल टू 2x डिग्री असेल तर आपण काय म्हणू शकतो? अँगल ओ ए सी इज इक्वल टू ई ए सी इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क ई सी. कारण ह्या निमपट झालेला आहे, हाफ झालेला आहे. सिमिलरली ड्रॉइंग
सेगमेंट ओबी। आता त्याच प्रकारे आपल्याला ओसी जशी ड्रॉ केलेली होती त्याच प्रकारे ओबी ड्रॉ करू शकतो। वी कॅन प्रूव दॅट अँगल ई ई ए बी इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क बी ई, त्याला इक्वेशन नंबर याला थ्री याला फोर। फ्रॉम इक्वेशन थ्री अँड फोर, आता तीन आणि चार वरून पाहू काय दिसते, तीन आणि चार दोघांची ॲडिशन करायची आहे, ॲडिंग इक्वेशन थ्री अँड फोर। अँगल ई ए सी प्लस मेजर अँगल ई ए बी इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क ई सी प्लस हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क बी ई, दोघांची ॲडिशन केल्यानंतर हाफ हाफ विल बी कॉमन, कॉमन काढल्यानंतर आपल्याला झाला मेजर ऑफ अँगल बी ए सी इज इक्वल टू हाफ ऑफ, दोघांमधून कॉमन काढलेला आहे तर मेजर ऑफ आर्क ए सी प्लस मेजर ऑफ आर्क बी ई इथे लिहिलेलं आहे आपण। आता ई सी आणि बी ई आलेलं आहे तर आपण फिगरकडे वळू थोडंसं, ई सी आणि बी ईकडे। आता इथे ड्रॉ केलेली होती आपण ई सी आणि बी ई, याचाच अर्थ हा मेजर ऑफ आर्क बी ई सी होईल। दॅट मीन्स द मेजर ऑफ आर्क बी ए सी हाफ कॉमन, मेजर ऑफ आर्क बी ए सी। आता बी बी ई सी असेल तर बी डी सी ही म्हणू शकतो, फ्रॉम त्याला इक्वेशन नंबर फाईव्ह दिलं। आता नोट दॅट वी हॅव टू कन्सिडर द थ्री केसेस रिगार्डिंग द पोझिशन ऑफ सेंटर ऑफ सर्कल अँड द इन्स्क्राइब अँगल। द सेंटर ऑफ सर्कल लाय वन ऑन वन ऑफ द आर्म ऑफ द अँगल टू इन द इंटेरियर ऑफ द अँगल। केस नंबर थ्री आपली आहे द एक्सटेरियर ऑफ अँगल आउट ऑफ दिस फर्स्ट टू कॅन प्रूव फ्रॉम इन इक्वेशन नंबर थ्री, इन इक्वेशन नंबर थ्री अँड इक्वेशन नंबर फाईव्ह वी विल प्रूव द थर्ड वन। आता तिसरी केस जी आहे ती तिसऱ्या केसचा विचार आपल्याला करायचा आहे। आता तिसरी केस काय म्हणतं आहे, इन द फिगर 3.46 ही फिगर पाहायची आहे, आणखी आपल्याला काय दिसतं आहे अँगल बी ए सी इक्वल टू अँगल बी ए ई मायनस अँगल सी ए ई, दिसतं आहे का बी ए सी। आता बी ए सी हा फाइंड आउट करायचा असला तर पूर्ण अँगलमधून हा अँगल मायनस करावा लागणार, बी ए ई मायनस सी ए ई इज इक्वल टू बी ए सी, ठीक आहे। आता बी ए ई काय आहे, मेजर ऑफ आर्क बी सी ई, हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क बी सी ई होईल का, बी ए ई पाहायचं, बी ए ई इज हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क बी सी ई, आणि सी ए ई इज हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क सी ई, हे कुठून घेतलेलं आहे फ्रॉम थ्री वरून, हाफ हाफ कॉमन निघाला, मेजर ऑफ आर्क बी सी ई मायनस मेजर ऑफ आर्क सी ई। आता बी सी ई मधून सी ई काढला तर राहिला कोणता बी सी, दॅट मीन्स द हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क बी सी विल बी देअर, त्याला इक्वेशन नंबर सिक्स। द अबव थेरम कॅन ऑल्सो प्रूव स्टार्ट ॲट फॉलोज, द मेजर ऑफ अँगल सस्टेंडेड बाय अन आर्क ॲट ए पॉइंट ऑन द सर्कल इज हाफ ऑफ द मेजर ऑफ अँगल सस्टेंडेड बाय द आर्क ॲट द सेंटर। म्हणजे आपल्या इथे हा थेरम जो होता इन्स्क्राइब अँगल थेरम हा इथे प्रूफ होतो आहे, परंतु आपण एक लक्षात ठेवायचं, इन्स्क्राइब अँगल थेरमच्या वेळेस नेहमी लक्षात ठेवायचं मेजर ऑफ अँगल बी ए सी इज हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क, त्याने इंटरसेप्टेड केलेला आर्क कोणता झाला बी डी सी, दॅट मीन्स द अँगल बी ए सी इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क बी डी सी, हेन्स प्रूव्ड। नाउ वी हॅव टू गो फॉर द कॉलरीज ऑफ इन्स्क्राइब अँगल थेरम, प्लीज टर्न द पेज नंबर पेज नंबर 68 अँड फर्स्ट कॉलरी इज अँगल इन्स्क्राइब इन द सेम आर्क आर कॉन्ग्रुएंट,
अँगलला इन्स्क्राइब झालेला सेम आर्क कसा राहतो, कॉन्ग्रुएंट राहतो हे आपल्याला प्रूव करायचं आहे. जस कॉन्ग्रुएंट असेल तर कसं, तर गिवन ए सर्कल विथ सेंटर ओ, ओ इज द सेंटर ऑफ सर्कल, अँगल बी ए बी डी अँड अँगल ए सी डी आर इन्स्क्राइब अन आर्क ए बी डी अँड इंटरसेप्टेड अन आर्क ए पी डी. हे दोन्ही अँगल इंटरसेप्टेड कशाने केलेले आहे, ए पी डी ने. वी हॅव टू प्रूव दॅट अँगल ए बी डी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ए सी डी. नाव वी हॅव टू गो फॉर द प्रूफ. फर्स्ट वन, अँगल ए बी डी इज हाफ ऑफ आर्क ए पी डी, मेजर इज हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क ए पी डी. अँगल ए सी डी इज हाफ ऑफ आर्क मेजर ऑफ आर्क ए पी डी. इक्वेशन नंबर टू, वन अँड टू कशावरून सांगितलं, इन्स्क्राइब अँगल थेरम वरून. फ्रॉम इक्वेशन वन अँड टू, फ्रॉम इक्वेशन वन अँड टू वी हॅव टू गेट बोथ आर द कॉमन, राईट हँड साईड आर कॉमन, देअरफोर लेफ्ट हँड साईड्स आर ऑल्सो इक्वल. राईट हँड साईड इक्वल असेल तर लेफ्ट हँड साईड इक्वल असतात, दॅट मीन्स द अँगल ए बी डी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ए सी डी. आता इन्स्क्राइब अँगल थेरमची दुसरी कॉलरीकडे वळू आपण. अँगल इन्स्क्राइब इन ए सेमी सर्कल इज ए राईट अँगल. जर एखादा अँगल सेमी सर्कलला इन्स्क्राइब केलेला असेल, अँगल ए बी सी हा सेमी सर्कलला इन्स्क्राइब केलेला असेल, तर तो कसा असतो, नेहमी 90 डिग्रीचा असतो. गिवनमध्ये आपल्याला दिलेला आहे ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल, सेगमेंट ए सी इज ए डायमीटर आपल्याला दिलेला आहे. एक फिगर दिलेली आहे, ओ इज द सेंटर ऑफ सर्कल आणि ए सी ही कशी दिसत आहे, डायमीटर दिसत आहे. अँगल ए बी सी इज इन्स्क्राइब अँड आर्क ए बी सी, हा इन्स्क्राइब झालेला आहे आर्क ए बी सीला. कोणता अँगल ए बी सी हा इन्स्क्राइब झालेला आहे, परंतु इंटरसेप्टेड आर्क कोणता दिसतो त्याचा, ए एम सी. ए एम सी आपल्याला दिसत आहे. आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, अँगल ए बी सी इज इक्वल टू 90 डिग्री, राईट अँगल म्हटलेला आहे, 90 डिग्री दिसायला पाहिजे. तर सेमी सर्कलचं मेजर आपल्याला माहीत असतं, किती असतं, फुल सर्कलचं मेजर, मेजर ऑफ सर्कल इज 360, सेमी सर्कल आहे तर 180. देअरफोर मेजर ऑफ आर्क ए एम सी, मेजर ऑफ आर्क ए एम सी किती दिसतो, 180. रिझन विल बी मेजर ऑफ सेमी सर्कल इज 180 डिग्री, त्याला इक्वेशन नंबर वन. आता इन्स्क्राइब अँगल थेरम आपण इथे लावणार आहोत. इन्स्क्राइब अँगल थेरम काय म्हणतो, इन्स्क्राइब अँगल इज हाफ ऑफ इट्स इंटरसेप्टेड आर्क. आता इंटरसेप्टेड आर्क दिसतो आपल्याला ए एम सी. अँगल ए बी सी इज हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क ए एम सी. रिझन विल बी इन्स्क्राइब अँगल थेरम. आता ए एम सी म्हणजे इट इज अ सेमी सर्कल, दॅट मीन्स द 180, दॅट मीन्स द अँगल ए बी सी इज हाफ ऑफ 180 डिग्री. हे कशावरून घेतलं, फ्रॉम इक्वेशन वन वरून. 2 1 चा 2, 2 9 चा 18 कॅरी 0, दॅट मीन्स द मेजर ऑफ, देअरफोर मेजर ऑफ अँगल ए बी सी इज 90 डिग्री. जर 90 डिग्री असेल द अँगल इन्स्क्राइब इन अ सेमी सर्कल इज अ राईट अँगल, हेन्स प्रूव्ड. नाउ वी हॅव टू गो फॉर द सायकलिक क्वाड्रिलॅटरल अँड थेरम ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल. आता सायकलिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय, तर सायकलिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे त्या सर्कलमधील त्याचे सर्व व्हर्टेक्स, त्या क्वाड्रिलॅटरलचे सर्व व्हर्टेक्स हे कशावर असले पाहिजे, सर्कलवर असले पाहिजे. इफ ऑल व्हर्टेक्स ऑफ क्वाड्रिलॅटरल, क्वाड्रिलॅटरल म्हणजे कोणताही एक चौकोन, लाय ऑन द सेम सर्कल, देन इट इज कॉल्ड ॲज द सायकलिक क्वाड्रिलॅटरल. म्हणजे सायकलिक क्वाड्रिलॅटरल हा शब्द आपल्याला लक्षात आला तर त्यावेळेस त्या क्वाड्रिलॅटरलचे चारही व्हर्टेक्स हे कुठे असले पाहिजे, सर्कलवरच असले पाहिजे. आता त्यावर आधारित एक थेरम आहे, थेरम ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल. काय म्हटलेलं आहे थेरमचं स्टेटमेंट,
अपोजिट एंगल ऑफ साइक्लिक क्वाड्रिलेटरल आर सप्लिमेंट्री. सप्लिमेंट्री चा अर्थ काय? द मेजर ऑफ बोथ एंगल इज 180 डिग्री. आता आपल्याला ही ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, ही ॲक्टिव्हिटी आपल्याला प्रूफ करायची आहे. फिल इन द ब्लँक अँड कम्प्लीट द फॉलोइंग प्रूफ. फिगर दिलेली आहे आपल्याला सायकलिक क्वाड्रिलॅटरलचं. अँगल ए ए बी सी डी हा एक सायकलिक क्वाड्रिलॅटरल आहे, कारण की याचे चारही व्हर्टेक्स हे आपल्याला सर्कलवरच दिसत आहे. सर्कलच्या बाहेर एकही व्हर्टेक्स आपल्याला दिसत नाही. म्हणून अँगल क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज ए सायकलिक क्वाड्रिलॅटरल. तर गिवनमध्ये आपल्याला तेच लिहायचं आहे. पहिली ब्लँक होती, क्वाड्रिलॅटरल दिलेला आहे आणि ब्लँक दिलेली आहे. क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज ए सायकलिक. आता स्टेटमेंट म्हणतो अपोजिट अँगल ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. समजा आता अँगल बी आहे, याचा अपोजिट अँगल कोणता आहे? अँगल डी. दोघांची बेरीज किती असली पाहिजे? 180 डिग्री. म्हणून सेकंड जी ब्लँक आहे त्या ब्लँकमध्ये काय लिहू आपण? अँगल बी प्लस अँगल डी इज इक्वल टू 180 डिग्री. त्यानंतर अँगल कोणता राहिलेला आहे? अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. तर थर्ड बँक ब्लँकमध्ये आपल्याला अँगल ए लिहायचा आहे. अँगल ए प्लस अँगल सी इक्वल टू 180 डिग्री. आता प्रूफकडे वळू. आर्क ए बी सी इंटरसेप्टेड बाय इन्स्क्राइब अँगल ए डी सी. इन्स्क्राइब अँगल ए डी सी म्हटलेला ए डी सी, याचा इंटरसेप्टेड आर्क कोणता झाला? ए बी सी. असा असेल तर आपण तिथे लावतो इन्स्क्राइब अँगल थेरम. देअरफोर अँगल ए डी सी इज हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क ए बी सी. त्याचप्रकारे सिमिलरली ब्लँक आणखी दिलेली आहे. इज अँड द इन्स्क्राइब अँगल इट इज इंटरसेप्टेड आर्क ए डी सी. आता इंटरसेप्टेड आर्क ए डी सी घेतला तर याने तयार केलेला इन्स्क्राइब अँगल कोणता तयार झाला असेल? ए बी सी. देअरफोर वी कॅन राईट हियर अँगल ए बी सी इज अन इन्स्क्राइब अँगल इट इंटरसेप्टेड आर्क ए डी सी. देअरफोर अँगल ए बी सी इज हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क ए डी सी. इक्वेशन नंबर 2 दिलं. आता फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 ॲडिंग इक्वेशन 1 अँड 2 घेऊ आपण. ए मेजर ऑफ अँगल ए डी सी प्लस मेजर ऑफ अँगल ए बी सी इज इक्वल टू मेजर ऑफ हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क ए बी सी. ए डी सीचा ए बी सी झाला प्लस हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क ए डी सी. ए बी सीचा ए डी सी झालेला आहे फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2. हाफ हाफ विल बी कॉमन, रिमेनिंग विल बी मेजर ऑफ आर्क ए बी सी प्लस मेजर ऑफ आर्क ए डी सी. आता ए बी सी आणि ए डी सी इट इज कॉम्बिनेशन ऑफ दॅट बोथ आर्क विल बी सर्कल. देअरफोर हाफ ऑफ 160 डिग्री. रिझन विल बी आर्क ए बी सी अँड ए डी सी कन्स्टिट्यूट द कम्प्लीट सर्कल. सर्कल हा कम्प्लीट होतो म्हणून आपण तिथे 360 घेतलेला आहे. हाफ 2 1 2 2 1 2 2 8 16 कॅरी 10 दॅट मीन्स 180. म्हणजेच मेजर ऑफ अँगल डी प्लस मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री. देअरफोर सिमिलरली वी कॅन प्रूव दॅट अँगल ए अँड अँगल सी इज 180 डिग्री. हेन्स प्रूव्ड. नाव वी हॅव टू गो फॉर द कॉलरी ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल थेरम. आता सायकलिक क्वाड्रिलॅटरल थेरम काय म्हणतोय? अपोजिट अँगल ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. म्हणजे अपोजिट विरुद्ध असणारे जे अँगल्स आहे त्या दोघांची मेजर किती असणार? त्या दोघांच्या मेजरची बेरीज किती असणार? 180 डिग्री. आता यावरूनच एक त्याची कॉलरी आहे, ती कॉलरीचं स्टेटमेंट पाहू आपण. अँड इंटेरियर अँगल ऑफ ए सायकलिक क्वाड्रिलॅटरल इज कॉन्ग्रुएंट टू द अँगल अपोजिट टू इट्स ॲडजसंट इंटेरियर अँगल. द फिगर विल बी ड्रॉन विथ अ सायकलिक क्वाड्रिलॅटरल. क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज अ सायकलिक अँड अँगल डी सी ई इज अँड द एक्सटेरियर ऑफ क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी. डी ई डी सी ई हा कसा झाला? एक्सटेरियर अँगल झालेला आहे ए बी सी डीचा.
मग हा सायकलिक क्वाड्रिलेटर आहे आणि डी सी ई हा एक त्याचा एक्सटेरियर अँगल आहे. आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, डी सी ई म्हणजे एक्सटेरियर अँगल हा नेहमी बी ए डी त्याच्या अपोजिट असणाऱ्या एक्सटेरियर अँगल कसा असतो, कॉन्ग्रुएंट असतो, हे प्रूफ करायचं आहे. नाउ वी हॅव टू गो फॉर दी प्रूफ. काय म्हणतो प्रूफ, अँगल डी सी ई, डी सी ई प्लस मेजर ऑफ अँगल बी सी डी इज 180. इट कॅन बी फॉर्म, इथे काय फॉर्म होऊन राहिलेलं आहे, लिनियर पेअर तयार होत आहे. लिनियर पेअर तयार होत आहेत म्हणजे या दोघांची बेरीज किती असणार, 180 डिग्री. त्याला इक्वेशन नंबर 1 दिलं. क्वाड्रिलॅटरल एबीसीडी हा कसा दिसतो आपल्याला, सायकलिक क्वाड्रिलॅटरल दिसतो, म्हणून अपोजिट अँगल त्याचा कसा असणार, सप्लिमेंटरी असणार. होईल ना सप्लिमेंटरी, क्वाड्रिलॅटरल थेरमच म्हणतोय अपोजिट अँगल ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. मग सप्लिमेंटरी असणार तर त्याचा अर्थ अँगल बी ए डी म्हणजे ए अँगल अँड अँगल बी सी डी म्हणजे सी अँगल, बोथ आर द अपोजिट अँगल. अपोजिट अँगल आर सप्लिमेंटरी, दॅट मीन्स द अँगल बी ए डी प्लस अँगल बी सी डी इज 180 डिग्री. रिझन विल बी थेरम ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल. इक्वेशन नंबर 2. फ्रॉम इक्वेशन 1 and 2, राईट हँड साईड आर इक्वल, देअर फॉर लेफ्ट हँड साईड आर ऑल्सो इक्वल. दॅट मीन्स द अँगल डी सी ई प्लस अँगल बी सी डी इज इक्वल टू अँगल बी ए डी प्लस अँगल बी सी डी. आता इथे आपल्याला दिसलं बी सी डी, बी सी डी कॉमन दिसतं, दॅट मीन्स द इट कॅन गेट 0. रिमेनिंग विल बी अँगल डी सी ई इज इक्वल टू अँगल बी ए डी. देअर फोर वी कॅन से दॅट अँगल डी सी ई इज कॉन्ग्रुएंट टू अँगल बी ए डी, हेन्स प्रूव्ड. नाउ वी हॅव टू गो फॉर द कॉन्वर्स ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल थेरम. आता सायकलिक क्वाड्रिलॅटरल थेरम काय म्हणतो, इफ ए पेअर ऑफ अपोजिट अँगल ऑफ क्वाड्रिलॅटरल इज सप्लिमेंटरी देन द क्वाड्रिलॅटरल इज सायकलिक. ज्या प्रकारे आपण म्हणतो एका थेरम ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल काय म्हणतोय, अपोजिट अँगल ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी, दॅट मीन्स द त्याच्या अपोजिट अँगल हे सप्लिमेंटरी असेल तर क्वाड्रिलॅटरल हा सायकलिक होतो हे आपल्याला सांगायचं आहे. म्हणजेच क्वाड्रिलॅटरल एबीसीडी हा दिलेला आहे आपल्याला, क्वाड्रिलॅटरल एबीसीडी हा दिलेला आहे, अपोजिट अँगल सप्लिमेंटरी असेल दिलेला आहे. देअरफोर वी कॅन प्रूव्ह दॅट द क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज सायकलिक. इट इज अ इनडायरेक्ट प्रूफ, सो वी कॅन गो फॉर द प्रूफ. देअर इज वन अँड ओनली वन सर्कल दॅट कॅन पास थ्रू द 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स. 3 नॉन कोलिनियर पॉईंट्समधनं एक आणि एकच सर्कल ड्रॉ करू शकतो. ए सर्कल पासेस थ्रू डी ए अँड बी, डी ए अँड बी. लेट अस अज्युम दॅट फोर्थ व्हर्टेक्स इज सी डज नॉट लाय ऑन दी सर्कल. समजा तो सी हा बिंदू त्या सर्कलवर कुठेही येत नसेल, हा व्हर्टेक्स त्या सर्कलवर कुठेही येत नसेल, तर त्यावेळेस काय करायचं आहे, इट लाईज आयदर इन द इंटेरियर ऑर द एक्सटेरियर ऑफ सर्कल. एक तो पॉईंट सर्कलच्या आतमध्ये राहणार किंवा सर्कलच्या बाहेरमध्ये राहणार. सपोज सी लाय ऑन द एक्सटेरियर ऑफ सर्कल, लेट ई बी द पॉईंट वेअर लाईन डी सी इंटरसेक्ट द सर्कल, ड्रॉ सेगमेंट बी ई. आपल्याला काय करायचं आहे, समजा सी हा पॉईंट एक्सटेरियरवर असेल तर एक पॉईंट हा सर्कलवर घ्यायचा आहे, डी सीच्या लाईनवर एक पॉईंट सर्कलवर घ्यायचा आहे आणि त्याला नाव द्यायचं आहे ई. ई दिल्यानंतर त्या ई आणि बीला एक ड्रॉ एक रेषा ओढून घ्यायची आहे. त्यानंतर ए बी सी ए बी ई डी हा काय होऊन जाईल, सायकलिक क्वाड्रिलॅटरल बाय डेफिनेशन. डेफिनेशननुसार तो सायकलिक क्वाड्रिलॅटरल झाला. देअरफोर डी ए बी प्लस बी ई डी इज इक्वल टू 180 डिग्री. हे कशावरून सांगितलं, थेरम ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल, त्याला इक्वेशन नंबर 1. बट डी ए बी प्लस अँगल
डी सी बी इज इक्वल टू 180 डिग्री गिवन मध्ये दिलेला इक्वेशन नंबर 2. फ्रॉम इक्वेशन 1 एंड 2 दोघांवरून काय दिसतंय, राइट हँड साइड्स आर इक्वल, देअरफॉर लेफ्ट हँड साइड्स आर ऑल्सो इक्वल. दॅट मीन्स द अँगल डी ए बी प्लस अँगल बी ए डी इज इक्वल टू अँगल डी ए बी प्लस अँगल डी सी बी. डी ए बी डी ए बी गेट कॅन्सल, दॅट मीन्स द अँगल बी ई डी इज इक्वल टू अँगल डी सी बी. इक्वेशन नंबर 3. आता बी ई डी काय दिसतं, एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रँगल बी सी ई, एक्सटेरियर अँगल दिसतंय. देअरफोर एक्सटेरियर अँगल असेल तर बी ई डी हा नेहमी डी सी बी पेक्षा मोठा असणार. अँगल बी ई डी इज ग्रेटर दॅन अँगल डी सी बी, कशावरून सांगितलं, एक्सटेरियर अँगल थेरमवरून. मग एक्सटेरियर अँगल थेरमवरून सांगितलेलं आहे आपण, याचा अर्थ काय, दिस कॉन्ट्राडिक्शन ऑफ स्टेटमेंट नंबर 3. स्टेटमेंट नंबर म्हणजे दॅट मीन्स द इक्वेशन नंबर 3 हा कसा झाला, कॉन्ट्राडिक्शन झालेला आहे. इथे इक्वल दाखवलेला आहे आणि एक्सटेरियर अँगल थेरमवरून आपण म्हणतो का बी ए डी हा ग्रेटर आहे. दॅट मीन्स देअरफोर पॉईंट सी कॅन नॉट लाय इन द एक्सटेरियर ऑफ सर्कल. सिमिलरली इट कॅन बी शोन ॲज द अझम्पशन ऑफ सी इन द इंटेरियर ऑफ सर्कल. पहिले एक्सटेरियर घेतला परंतु तो इथं ग्रेटर म्हटल्यामुळं आणि तिथे इक्वल म्हटल्यामुळं ते कॉन्ट्राडिक्शन येतं, म्हणजेच तो कुठे असणार, इंटेरियरमध्ये येईल. इंटेरियर ऑफ सर्कल ऑल्सो लीड टू कॉन्ट्राडिक्शन, म्हणजे आतही नाही बाहेरही नाही. देअरफोर सी कॅन नॉट बी लाय इन द इंटेरियर ऑफ सर्कल. इथेही कॉन्ट्राडिक्शन आलेलं आहे, म्हणजे तो एक्सटेरियरही नाही इंटेरियरही नाही. देअरफोर पॉईंट सी हॅज द लाय ऑन द सर्कल. मग सी हा पॉईंट कसा आहे, सर्कलवरच आहे. पॉईंट ए बी सी डी लाय ऑन द सेम सर्कल. जर सारख्या एकाच सर्कलवर आपण सांगितलेलं होतं, स्टार्टिंगला अझम्पशन घेतलेलं होतं ए बी डी हा पॉईंट सर्कलवर आहे, सी हा पॉईंट एक्सटेरियर आहे, तिथे कॉन्ट्राडिक्शन आलेलं असेल, त्याच्यानंतर इंटेरियरमध्ये असताना असेल असं समजलं, इथेही कॉन्ट्राडिक्शन तयार होतं, तर याचा अर्थ पॉईंट सी हा कुठे असणार, सर्कलवरच असणार. मग जर पॉईंट सी हा सर्कलवर असेल तर आपण काय म्हणू शकतो, पहिले सांगितलेलं आहे ए बी डी आणि सी हा पॉईंटही सर्कलवर असेल तर अशा वेळेस तो क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी हा कसा असतो, सायकलिक क्वाड्रिलॅटरल, हेन्स प्रूव्ड. टर्न द पेज नंबर 70. देअर विल बी द वन ऑफ द थेरम इज गिवन. If two points on the given line suspended equal angle at two distinct points which lie on the same side of line, then the four points are concyclic. आता चारही पॉईंट, ते चारही पॉईंट कसे असतील, कॉनसायकलिक असतील, हे आपल्याला प्रूव करायचं आहे. देअर विल बी द वन ऑफ द फिगर, फिगर नंबर 3.50. द गिवन इन द इन दॅट पॉइंट एस अँड आर लाय ऑन द सेम सेम साईड ऑफ ए लाईन पी क्यू सच दॅट अँगल पी एस क्यू इज कॉन्ग्रुएंट टू अँगल पी आर क्यू. दोन्ही अँगल कसे आहे, कॉन्ग्रुएंट दिलेले आहे. प्रूफ काय करायचं आहे, पॉइंट पी एस आर क्यू, पी एस आर क्यू हे कसे आहे, कॉनसायकलिंग पॉइंट आहेत, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. प्रूफ फॉर यू, मग देअर इज द वन अँड ओनली वन सर्कल that passes through the three non-collinear points. Therefore, a circle passed through the point PSQ. आता तीन non-collinear point मधून जातो हे आपल्याला सर्वांना माहीत आहे, तर सर्कल आपण काढणार आहोत PSQ मधनं. आता PSQ थ्री non-collinear point आहे. Let us assume that. आणखी assumption घ्यायचे, indirect proof आहे. Fourth point R डज नॉट लाय ऑन दी सर्कल. जर सर्कलवर नसेल तर तो आपण एक्सटेरियर आधी घेतो, इंटेरियरवर किंवा एक्सटेरियरवर. इट लाय आयदर इन द इंटेरियर ऑर इन द एक्सटेरियर ऑफ सर्कल. लेट्स ॲडझूम दॅट पॉईंट आर ऑन द एक्सटेरियर ऑफ द सर्कल. एक्सटेरियरवर घेतलं, लेट सेगमेंट पी आर, आता पी आर पाहायची कुठे आहे, पी आर इंटरसेक्ट द सर्कल ॲट पॉईंट टी, ड्रॉ सेगमेंट क्यू टी. आता ती फिगर झाली या पद्धतीची.
समजून आलं आहे का? या पद्धतीची ती फिगर झालेली आहे. आता याचा प्रूफकडे आपण पूर्णतरे वळू. अँगल पी एस क्यू इज कॉन्ग्रुएंट टू अँगल पी आर क्यू हे आपल्याला गिवन दिलेलं आहे, त्याला इक्वेशन नंबर वन देऊ. पी अँगल पी एस क्यू इज कॉन्ग्रुएंट टू पी टी क्यू, काय ते इन्स्क्राइब अँगल आहेत इन द सेम आर्क, आर्क कॉन्ग्रुएंट, सारख्या आर्कमध्ये असतील तर ते कसे असतात कॉन्ग्रुएंट. कशावरून पाहिलं होतं हे आपण? इन्स्क्राइब अँगल थेरमची कॉलरीवरून. त्याला इक्वेशन नंबर टू. फ्रॉम इक्वेशन वन अँड टू, जर ए हा बीचा मित्र असेल आणि ए हा सीचा मित्र असेल तर बी आणि सी हे दोघंही मित्रच होणार. देअर फोर अँगल पी आर क्यू इज कॉन्ग्रुएंट टू अँगल पी टी क्यू. आता पी टी क्यू का दिसतो आपल्याला? एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रँगल टी आर क्यू. देअर फोर एक्सटेरियर असेल दॅट मीन्स द एक्सटेरियर अँगल ऑलवेज ग्रेटर दॅन द अपोजिट अँगल. अँगल पी टी क्यू इज ग्रेटर दॅन टी आर क्यू, दॅट इज पी टी क्यू इज ग्रेटर दॅन पी आर क्यू. पी इज द पॉइंट लाय ऑन द टी पी टी और आर टी. दॅट मीन्स दिस इक्वेशन नंबर थ्री इज ऑल्सो ए कॉन्ट्राडिक्शन. आता तो कॉन्ट्राडिक्शन तिथे आपल्याला पाहायला भेटला. जसं मागल्या थेरममध्ये आपण पाहिलेलं होतं, अवर अझम्पशन इज फॉल्स, लेट आर कॅन नॉट बी आउटसाइड ऑफ द सर्कल. मग आर हा पॉइंट सर्कलच्या आउट. थँक्यू.